प्रभूची स्तुती असो तुम्हाला जर का असं वाटतंय की खूप जास्त तुम्ही शो करत आहात आणि नाराज आहात आणि तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी तुम्हाला सांत्वना केली पाहिजे तुम्हाला दिलासा दिला, दिला पाहिजे तर आज प्रभूचं वचन मी घेऊन तुम्हाला देणार आहे आणि या वचनाद्वारे तुम्हाला खरंच खूप जास्त दिलासा येईल सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे आणि तो अनुभव आहे माझ्याच जवळची एक आजी आहे त्या आजी सोबत ज्या गोष्टी घडल्या या तीन महिन्यामध्ये त्या आजीचे दोन मुलं वारली आणि ती अराऊंड फिफ्टी इयर्स पन्नास वर्षाची असतील आणि ती आजी ऐंशी वर्षाची आहे एटी इयर्स ओल्ड आहे त्यावेळेस मी तिला भेटायला गेली ती तर ख्रिस्ती नाही आहे पण ती प्रभू येशूवर भरपूर विश्वास ठेवते आणि प्रार्थनासुद्धा करते तिला पाहून मला तिच्या डोळ्यामध्ये जो विश्वास दिसला आणि तिने ज्या वेळी माझ्याशी बोलली त्यावेळेस मला खूप आशा आली तिने सांगितलं की कुठेतरी तिने कुरकुर केली नाही तिने परमेश्वराबद्दल काहीच वाईट बोललं नाही की असं का केलं तिने ती रडत होती पण तिने त्याच्यातूनही मला सांगितलं की हे बघ आकाश बघ हे सगळे झाड बघ हे सगळे तर प्रभूचे आहेत आपण सुद्धा प्रभूचे आहोत तर आपण त्यांना काय प्रश्न विचारला पाहिजे आपल्याला काहीच माहीत नाही आणि तिची नम्रता आणि तिचं हे पाहून मी खूप जास्त मला धीर आला मला असं वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये मा तसं काहीच नाही आहे तरी मी काय एवढी खचून गेली आहे आणि इथे ही आजी हिच्या आयुष्यात एवढं मोठी घटना झाली तरी ती खंबीर आहे आणि ती किती प्रेमळ आहे तिने त्यांची काळजी घेतलेली त्या दोन्ही मुलांची आणि त्याच्यातून तरीही तिनी स्वतःचं खाणं पिणं नाही सोडलं किंवा प्रार्थना करणं नाही सोडलं ती, ती सगळं करते आणि तरी ती विश्वासात तेवढीच पक्की आहे ते त्याच्यातून आपल्याला हे समजतं की या आजीकडे जो विश्वास होता ती सगळ्या गोष्टी विश्वासाच्या दृष्टिकोनाने पाहत होती फक्त एका मानवीय दृष्टिकोनाने नाही आणि म्हणूनच ती असं विचार करू शकते जे नॉर्मल व्यक्ती करू नाही शकत त्याचप्रकारे आपण बायबलमध्येही उदाहरण बघतो मदर मेरीचं तर तीही मानवी फक्त दृष्टिकोनाने नाही तर फेथच्या पर्स्पेक्टिवनी म्हणजे विश्वासाच्या दृष्टिकोनाने सगळ्या गोष्टी पाहत होती म्हणूनच ती क्रुसावर जेव्हा येशू खिळले गेले तेव्हा ती उभी राहू शकली नाहीतर कोणतीही आई खाली बसून गेली असती आणि सगळं सोडून दिलं असतं पण ती तिथे उभी होती आणि पाहत होती हा तिच्या मनात वेदना असतील पण तरीही मदर मेरीने परमेश्वराला काहीच बोललं नाही ती शांत होती तिच्या मनात असं आलं असेल की गेब्रियल देवदूताने तर सांगितलेलं की हा तर युगानयुग राज करणार आहे पण येशू तर इथे मरत आहेत किंवा त्यांना कबरमध्ये ठेवताना तिच्या मनात आलं असेल अरे हा तर दाविदाचा पुत्र आहे हा मसिया आहे पण हे सगळं तिला डोक्यात आलं तरी पण कुठेतरी तिचा जो रिस्पॉन्स होता तो वेगळा होता तिने पूर्ण विश्वास आणि पूर्ण फेत पूर्ण समर्पित जीवन होतं म्हणून तिला कुठेतरी वाटत होतं की विश्वासाच्या दृष्टिकोनाने परमेश्वराला सगळंच शक्य आहे आणि त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही आणि काहीतरी करतील म्हणून प्रभू येशूही आपल्याला योहानामध्ये सांगतात की जेव्हा एक स्त्री तिला बाळ द्यायचं असतं तेव्हा ती किती वेदनाद्वारे जाते पण बाळ जन्माला आला तेव्हा ती सगळं विसरून जाते तिला एवढा आनंद होतो म्हणून प्रभू आपल्याला म्हणत आहे की जग आनंद करत असेल पण तुम्ही रडत असाल तुम्ही शोक करत असाल पण तुमचा हा रडणं हे शोक हे मी आनंदात बदलणार आहे बदल हो आनंद ते स्वतःबद्दल सांगत होते कारण जशी मदर मेरीला खूप जास्त आनंद झाला जेव्हा तिला परमेश्वराने तिला दिसलं असेल की येशू जेव्हा पुनरुत्थान झालं ते परत आले तेव्हा तिचा आनंद हा कोणी कम्पेअर नाही करू शकत असा आनंद असेल पण त्याच्या अगोदर ती भरपूर वेदनेद्वारे गेली तिला भरपूर प्रश्न होते तरीही तिने त्याच्यात विश्वास ठेवला त्या तर या याच्यातून आपल्याला समजू शकतं की जेव्हा आपण सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडतात त्या आपल्याला फक्त मानवीय दृष्टिकोनाने नव्हे तर विश्वासाच्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे म्हणून आपण कितीही खचलो असो कितीही प्रॉब्लेममध्ये असो आपण जसं या आजीला मी पाहिलं तिचा जो विश्वास होता आणि तो विश्वासामध्ये तिच्या डोळ्यात मी तो पाहिला ती एकदम खचून नाही गेली होती आणि तिला पाहून मला कळलं की ती उभी राहू शकते ती तिची कामं करू शकते या वयातसुद्धा तर मग आपण छोट्या छोट्या गोष्टींनी खूप जास्त खचून गेलो आहोत आपणही परमेश्वरावरती विश्वास ठेवला हो पाहिजे प्रार्थना सोडली नाही पाहिजे आणि सगळ्या गोष्टी फेथ पर्स्पेक्टिवनी बघितल्या पाहिजे म्हणजे आपल्याला नेहमी आशा राहील आणि आपण कधीच खचून जाणार नाही थँक्यू गॉड ब्लेस यू ब बाय